यंत्रांच्या आगमनाने माणसांचं जीवन सुसह्य झालं आहे आणि त्याचबरोबर रोजगाराच्या नवनव्या संधीही उपलब्ध होत आहेत. कुशल इंजिनियर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तितक्याच दर्जाचं प्रशिक्षण ही केवळ शहरांचीच मक्तेदारी न राहता छोट्या गावातील विद्यार्थ्यांना या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे. देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी मला राज्यामध्ये मंत्री उच्च वतन प्रशिक्षण या खात्याची जबाबदारी दिली आणि म्हणूनच त्या विभागाचा मंत्री या नात्यानं राज्याच्या मंत्रिमंडळासमोर जाऊन इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकचा प्रस्ताव घेऊन गेलो. राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली, सर्व सहकाऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामधूनच आज हे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज अवसरीच्या परिसरामध्ये उभं राहत आहे. पुण्यापासून नाशिकला निघालं की हायवेवर 60 किलोमीटर अंतरावर मंचर हे छोटं शहर आहे आणि या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर अवसरी खुर्द हे गाव वसलंय. याच अवसरी खुर्दच्या या 17 एकरच्या माळरानावर उच्च तंत्र शिक्षणाचं शिवार फुललं आहे. या प्रकल्पाला मंजुरी देते वेळेस त्यावेळच्या अंदाजानुसार 48.66 कोटी रुपयांची तरतूद या नव्या तंत्रनिकेतनसाठी करण्यात आली. त्यानुसार 17 एकर जागा, मुख्य इमारत, कार्यशाळा, मुलांचं आणि मुलींचं स्वतंत्र वसतिगृह इत्यादी बांधकामास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिशय नियोजनपूर्वक काम करत जून 2008 प्रथम वर्षासाठी आवश्यक ते बांधकाम पूर्ण करून शासनाकडे हस्तांतरित केलं आणि त्यामुळेच प्रवेश प्रक्रिया सुलभ झाली. सन 2008 पासून या संस्थेत कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शाखा सुरू करण्यात आल्या असून सन 2009-10 पासून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या शाखा नव्याने सुरू करण्यात आल्या. आज 19,743 चौरस मीटरची 3 मजली सुसज्ज अशी मुख्य शैक्षणिक इमारत बांधून पूर्ण झालेली आहे. तंत्रनिकेतन संस्थेच्या या इमारतीचं डिझाईन तयार करताना तज्ज्ञ आर्किटेक्टची मदत घेण्यात आलेली आहे. विविध आकार, उत्कृष्ट रंगसंगती, हवेशीर क्लासरूम यामुळे येथील वातावरण शिक्षणास पोषक राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे आणि मोकळ्या जागेचा सुरेख वापर यामुळे ही इमारत वैशिष्ट्यपूर्ण दिसते. आणि या देखण्या इमारतीच्या सौंदर्यात भर घालतो तो मऊशार हिरवळीनं नटलेला मध्यवर्ती बगीचा. याच इमारतीच्या मागील बाजूस 2513 चौरस मीटरची 2 मजली कार्यशाळेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 395 चौरस मीटर क्षेत्रफळाची ऑटोमोबाईल कार्यशाळाही बांधण्यात आली आहे. याशिवाय तंत्रनिकेतनासाठी आवश्यक असणाऱ्या निरनिराळ्या शाखांच्या स्वतंत्र आणि सुसज्ज प्रयोगशाळाही बांधण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन इमारतीच्या परिसरामध्ये मुलींसाठी 2 स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात आलेली आहेत. यांची एकूण क्षमता प्रत्येकी 288 इतकी आहे. या शेजारीच एक प्रशस्त भोजनगृहही बांधण्यात आलेलं आहे. याचबरोबर एकूण 336 क्षमतेची मुलांसाठी 3 वसतिगृहही निर्माण करण्यात आलेली आहेत. याच परिसरात तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांसाठी स्वतंत्र निवासस्थान, प्राध्यापकांसाठी 12 सुसज्ज निवासस्थानं तसंच एकूण 8 कर्मचारी कुटुंब राहू शकतील अशा प्रकारच्या इमारतींचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. इतक्या मोठ्या संख्येनं इथं शिक्षणासाठी येणाऱ्या आणि राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी घोड नदीवरून चांदोली इथून
पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये 1,00,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बांधण्यात आली आहे. या परिसराची विजेची गरज भागवण्यासाठी एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला आहे. याद्वारे येथील 13 सुसज्ज प्रयोगशाळा आणि सर्व इमारती यांना अखंडित विद्युत पुरवठा मिळण्याची सोय झाली आहे. अशा प्रकारच्या तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करताना प्रख्यात उद्योग समूहाच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली असून विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार याच समूहाच्या कंपन्यांमध्ये त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध केला जाईल. अवसरी खुर्द सारख्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं संधीची नवी क्षितिज खुली होत आहे. याच दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या संस्थेस महाराष्ट्र शासनानं स्वायत्तता दिल्यामुळे तसंच अवसरी खुर्द सारख्या ठिकाणी तांत्रिक शिक्षणाची इतकी दर्जेदार सुविधा निर्माण केल्यानंतर महाराष्ट्र शासनानं सन 2008 इथं शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाच्या बांधकामाकरता 82 कोटी रुपयांच्या शासकीय निधीची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार डिसेंबर 2008 मुख्य इमारतीचं बांधकाम सुरू झालं. या नव्या महाविद्यालयात अनेक दर्जेदार सुविधा प्रस्तावित आहेत आणि त्यांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. या नव्या सुसज्ज आणि देखण्या कॅम्पसचं कल्पनाचित्र इथं आपल्याला पाहायला मिळतं. या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये सुसज्ज मुख्य इमारत, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, भव्य गार्डन, प्रशस्त रस्ते, बगीचे अशा अनेक सुविधा निर्माण करण्याची तरतूद आहे. मुख्य शैक्षणिक इमारतीचं एकूण क्षेत्रफळ 27,092 चौरस मीटर इतकं आहे. मुख्य इमारतीच्या शेजारीच 2,500 चौरस मीटर इतकं प्रशस्त ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. अभियांत्रिकी तसंच सामान्य ज्ञानावर आधारित अनेक पुस्तकं तसंच सीरीज इथं उपलब्ध असतील. मुख्य इमारतीला लागूनच कार्यशाळेची उभारणी करण्यात येत आहे. 1,200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या सुसज्ज इमारतीत आवश्यक त्या सर्व सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्वच इमारतींचं बांधकाम मे 2011 पूर्ण होण्याचं लक्ष आहे. या आधुनिक कॅम्पसच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मध्यवर्ती हिरवेगार बगीचे, फुलझाडं तसंच शोभिवंत वृक्षांची लागवडही केली जात आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांसाठी इथं एक ओपन एअर स्टेजही बांधण्यात आला आहे. शासनाने शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय या पदवी स्तरावरील संस्थेची स्थापना वर्ष 2009 केलेली आहे. या संस्थेमध्ये वर्ष 2009 मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे 4 कोर्सेस चालू केलेले आहेत आणि वर्ष 2010 इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या 2 आणखी कोर्सेसची सुरुवात केलेली आहे. मुख्य इमारतीच्या पाठीमागे मुलांसाठी 2 स्वतंत्र वसतिगृहे निर्माण करण्यात येत आहेत. या दोन्ही इमारतींमध्ये मिळून 92 खोल्या असून त्यात 368 विद्यार्थ्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. हॉस्टेलच्या समोरच 100 विद्यार्थी एका वेळी आरामात जेवू शकतील एवढं प्रशस्त कॅन्टीन बांधण्यात येत आहे. या इमारतींचं काम अंतिम टप्प्यात असून ते वेगानं पूर्णत्वाकडे जात आहे. याचबरोबर मुलींकरताही स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात येत आहे. यात असलेल्या 48 खोल्यांमधून 192 मुलींची राहण्याची सोय करण्यात येत आहे. मुलींच्या हॉस्टेल समोरच 100 विद्यार्थिनींच्या क्षमतेचं स्वतंत्र कॅन्टीन बांधण्यात येत आहे. या इमारतींचं बांधकाम मे 2011 पूर्ण होणं शक्य आहे. शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था ही या परिसरात करण्यात येत आहे. प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, वर्ग 3 व 4 चे कर्मचारी यांच्या करता 163 निवास स्थान बांधण्यात येत आहेत. आधुनिक पद्धतीच्या या निवास स्थानांमध्येही उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात येत आहेत. या सर्वच इमारतींचं बांधकाम 2012 पर्यंत पूर्ण होईल. माननीय नामदार श्रीयुत दिलीप वळसे पाटील यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या प्रकल्पासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. शहरातल्या विद्यार्थ्यांच्याकडे मेरिट आहे असं नाही, तर खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा मेरिट आहे हे दिसून येत आहे. आणि हा एक प्रकल्प आल्यामुळे या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक प्रकारची अर्थव्यवस्था सुद्धा बदलायला मदत होणार आहे. या इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या माध्यमातून आपण काही कंपन्यांशी पार्टनरशिप करणार आहोत. भारत फोर्ज असेल किंवा अन्य कंपन्या असतील आणि त्याच्यामधून एक चांगलं कुशल तंत्रज्ञान भारतामध्ये निर्माण होईल. आदरणीय पवारसाहेबांच्या प्रयत्नातून ज्या मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय चाकण खेडच्या परिसरात आला आहे त्या इंडस्ट्रीजला लागणारं जे कुशल मनुष्यबळ आहे ते तयार करण्याच्यासाठी या परिसरामध्ये ही संस्था सुरू करणं अतिशय महत्वाचं होतं. माझी अशी खात्री आहे की निश्चित प्रकारे या संस्थेचा फायदा होईल आणि स्थानिक लोकांना कुशल तंत्रज्ञानाच्या किंवा व्यवस्थापनामधल्या जागा मिळतील आणि सामान्य कुटुंबामध्ये एक आर्थिक बदल घडेल. एक तरुण पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी जाणीवपूर्वक एक विचार करून हा प्रकल्प या भागात मिळण्याचा प्रयत्न केला आहे याचा मनापासूनचा आनंद माझ्या मनात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनच त्यांनी अवसरी खुर्द येथील तांत्रिक शिक्षण सुविधेचा पाठपुरावा केला आहे. भारत एक आर्थिक महासत्ता बनत असतानाच पुढच्या पिढीसाठी शिक्षणाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. आणि अवसरी खुर्द सारख्या ठिकाणी उभी असलेली ही सुसज्ज वास्तू म्हणजे याचं पुढचं पाऊल आहे.